मित्रांनो तुम्ही जर जी डी एस दोन हजार तेवीसचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर जसं की इथं स्क्रीनवर दिसत असेल असा जर मॅसेज किंवा जर मेल आला असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे हे सर्व काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा तुम्हाला इथे जे काही वेबसाईट दाखवण्यात आलेली आहे तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा तुम्हाला इथं डाव्या कॉर्नरला यायचं आहे कॅन्डिडेट कॉर्नरला तिथे बघा इथं टू टूमध्ये तुम्हाला अप्लाय ऑनलाईन हा एक ऑप्शन दिला नसेल तर या अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं एडिट ॲप्लिकेशन ही एक फील्ड ॲक्टिव्ह झालेली दिसणार आहे तर आता तुम्हाला या एडिट ॲप्लिकेशन या फील्डवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुमच्यासमोर असं काही इथं पेज ओपन होणार आहे तर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ज्यावेळेस तुम्ही जेडीएसचा ऑनलाईन फॉर्म भरला होता तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा मेल आला असेल त्यावर जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे due... सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्या मोबाईलवर एक ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे तुमचा जो काही रजिस्टर नंबर होता मोबाईल तर त्यावर चौटी तुम्हाला इथं एंटर करायचं आहे आणि त्यानंतर परत सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर असं काही इथं मॅसेज येणार आहे तर तुम्हाला ही जी काही स्क्रीन दिसत आहे तर ही स्क्रीन पाहून घ्यायची तुम्हाला ठीक आहे याच्यामध्ये बघा ज्या काही सूचना वगैरे येतात तर त्या तुम्ही वाचून घेऊ शकता तर बघा मित्रांनो इथं अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचा जे काही बोर्ड आहे तर बघा तुम्ही कधी पास झाले नेमकं आणि तुमचे इथं दहावीला मार्क्स किती आहेत तर बघा माझ्या केसमध्ये इथं मला दहावीला साडेसहाशे टोटल मार्क्स आहेत आणि माझं जे काही बोर्ड आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ साडेसहाशे मार्क्स आहे आणि माझं जे काही पासिंग आहे तर दोन हजार सात ते दोन हजार चौदा यामध्ये बसून जाते तुमची जर ती माहिती चुकीची असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं ते परत मी तुम्हाला सांगतो परत बघा तुम्ही जे काही इथं मार्क्स वगैरे एंटर केले तर बघा इथं फर्स्ट लँग्वेज तुमचे मराठी असते दहावीला त्यानंतर सेकंड लँग्वेज हिंदी असते आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश असते तुम्हाला तिन्ही लँग्वेज इथं बरोबर चेक करून घ्यायचा फर्स्ट लँग्वेज मराठी आहे का सेकंड लँग्वेज हिंदी आहे का आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे का जर असेल तर तुम्ही मॅथमॅटिक्स सायन्स अँड सोशल सायन्सचे सुद्धा मार्क इथं चेक करून घ्यायचे आहेत जर तुमचे मार्क्स वगैरे अगदी बरोबर असतील आणि तुमचं जे काही बोर्ड अगदी व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला इथं खाली जे काही कॅन्सल बटन आहे तर मग या सिम्पली कॅन्सल बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे परंतु तुमचं जर जे काही बोर्ड आहे आणि तुमचे जे काही सब्जेक्टचे मार्क आहेत हे जर चुकले असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे इथे जे काही कन्फर्म बटन आहे तर या कन्फर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर माझ्या केसमध्ये बघा इथं माझं जे काही बोर्ड आहे आणि माझे जे काही टोटल मार्क्स किंवा ग्रेड किंवा पॉईंट्स आहेत तर हे अगदी व्यवस्थित आहेत त्यामुळे मी आता काय करतो कॅन्सल या बटनवर क्लिक करून घेतो म्हणजे मला काही इथं करेक्शन करायचं काम नाही आहे त्यामुळे मला काही घाबरायचं काम नाही आहे अशीच केस जर तुमची असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही सिम्पली इथं चेक करायचं मार्क्स वगैरे बरोबर आहेत का त्यानंतर तुम्हाला सिम्पली कॅन्सल या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघा तुम्हाला इथं सूचनामध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे परंतु तुमचं जर काही करेक्शन असेल तर मग तुम्ही इथं कन्फर्म अवटनावर क्लिक करू शकता तर बघा माझ्या केसमध्ये मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी कन्फर्म अॅवटनावर क्लिक करतो कन्फर्म अवटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही इथं नंतरच्या पेजवर रिडायरेक्ट होणार आहे तर बघा तुमची जी काही प्रायमरी माहिती आहे ती आलेली असणार आहे त्यानंतर बघा इरा ऑफ पासिंग दहावी तुमचं इथं वर्ष येणार आहे आता सिलेक्ट बोर्डमध्ये बघा तुमचं जे काही बोर्ड आहे तर हे तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर बघा इथं सिलेक्ट रिझल्ट टाईपमध्ये तुम्हाला इथं मार्क्स ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर बघा इथं तुमचं जे काही सायन्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले तर तुमच्या मार्कशीटवर बघायचे ते मार्क्स इथं टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा इथं सिलेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्हाला इथं जे काही सब्जेक्ट दाखवण्यात आले तर तुमच्या मार्कशीटवर जे काही सब्जेक्ट असणार आहेत त्यानुसार बघा तुम्हाला इथं सब्जेक्ट निवडून घ्यायचे ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तुमची सेकंड लँग्वेज ही हिंदी असते फर्स्ट लँग्वेज ही मराठी असते आणि थर्ड लँग्वेज तुमची इंग्लिश असणार आहे तर यापैकी तुमची जी काही लँग्वेज आहे तर तुम्ही ती निवडू शकता बघा इथं सेकंड लँग्वेज हिंदी हा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर तुम्हाला हिंदीमध्ये मार्क्स किती मिळाले ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स मिळाले दीडशेपैकी पैकी ते टाकायचे आहेत तुमचा जे काही बोर्ड असणार आहे शंभरपैकी वगैरे तर ते मार्क्स तुम्ही इथं टाकून घेऊ शकता त्यानंतर बघा इथं परत सिलेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्हाला फर्स्ट लँग्वेज मराठी हा ऑप्शन निवडायचा आहे ठीक आहे त्यानंतर मराठीमध्ये किती मार्क्स मिळाले ते टाकायचे आहेत त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्टमध्ये परत तुम्हाला थर्ड लँग्वेज इंग्लिश असा ऑप्शन निवडायचा आहे आणि इंग्लिशमध्ये मार्क्स किती मिळाले ते टाकायचे आहेत त्यानंतर सोशल सायन्समध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले तर ते मार्क्स तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर सेवन कंटिन्यू या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे सेवन कंटिन्यू या बटनवर क्लिक करण्याच्या आधी बघा मित्रांनो जर तुमच्या मार्कशीटवर सी जी पी अलॉट केला नसेल तुमच्या बोर्डाने तर तुम्हाला ती फील्ड इथं एम टी ठेवायची आहे यामध्ये काही टाकायचं नाही आहे ठीक आहे तर बघा आता मी सेवन कंटिन्यू बटनवर क्लिक करतो सेव्हन कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमची माहिती इथं सेव्ह केल्या जाणार आहे बघा तुम्ही इथं जी काही माहिती म्हणजेच डाटा भरला तर तो इथं बघा तुमचा डाटा इथं सक्सेसफुली कॅप्चर करण्यात आलेला आहे ठीक आहे बघा तुम्हाला त्याचा मॅसेजसुद्धा येणार आहे तुम्ही स्क्रीनवर इथं पाहून घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे काही अप्लिकेशन आहे तर तुम्हाला जर तसा मॅसेज आला असेल किंवा मेल आला असेल तर तुम्ही तुमचं अप्लिकेशन रिव्ह्यू करायचं आणि जर याच्यामध्ये जर काही करेक्शन वाटले तर तुम्ही इथं कन्फर्म पटनावर क्लिक करून तुम्ही इथं माहिती अपडेट करून घेऊ शकता आणि तुमच्या याच्यामध्ये काही जर करेक्शन असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं सिम्पली तुमच्या बाजूला जे काही कॅन्सल बटन येईल तरते और तर त्या कॅन्सल या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती इथं अपडेट होणार आहे ठीक आहे ही माहिती तुम्ही जी काही भरलेली आहे तर म्हणजे भरलेली आहे किंवा मग तुम्ही भरणारा तर ती पंचवीस दोन दोन हजार तेवीस ते सव्वीस दोन दोन हजार तेवीसपर्यंत अपडेट करून घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र